पनवेल महानगर पालिका परिक्षेत्रातील घोट गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे। गेले 4 दिवस या ठिकाणी संततधार सुरू आहे। मुख्य बाब म्हणजे या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी नालाच नाही, त्यामुळे गावामध्ये पाणी तुंबल्याने येथील ग्रामस्थांच्या घराघरात पाणी शिरले आहे। या ठिकाणी अरिहंत अंशुला नामक बांधकाम व्यावसायिकाने आपला प्रोजेक्ट उभारला आहे। पावसाळ्यात पाणी निचरा होण्यासाठी जो नाला होता त्या ठिकाणी अरिहंत अंशुला या बांधकाम व्यावसायिकाने मनमानी करत संरक्षण भिंत बांधलेली आहे, त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसून ग्रामस्थांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे सांसारिक साहित्याबरोबर अन्नधान्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे। येथील भात शेतीला तळ्याचे स्वरूप आल्याने भात पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे। अनेकांनी 4 दिवसापासून जेवणही केलेले नाही। या गावाला पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। 2-4 दिवसात पाण्याचा निचरा होण्याच्या समस्येवर योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन आयुक्तांनी येथील ग्रामस्थांना दिलेले आहे। नमस्कार, मी महेश अनंत पाटील। तुम्ही जर बघत असाल तर हा जो दिवाल आर्यन अंशुला अशी सोसायटी इथे झालेली आहे आणि त्याने जो दाखवलेला मार्ग पहिला आम्हाला रस्त्याचा एकमेव मार्ग होता, आता त्यांनी भिंत बांधल्यामुळे आम्हाला कोणता मार्ग इथे उरलेला नाही आहे। काल रात्री JCB PMC चे अधिकारी येऊन JCB ने तो बांधकाम तोडला आणि पाणी बाहेर काढला, तरी हा दिवाल जर बाहेर आता तोडला समजा तर आम्हाला येण्याचा मार्ग मोकळा होईल। याच्यासाठी काहीतरी तुम्ही म्हणजे यांनी प्रशासनाने काहीतरी घेतला कारवाई केली तर आमचा मार्ग नक्कीच मोकळा होईल। आमचे ही कॉलनी आल्यापासून आमच्या घरात याच्यामध्ये प्रॉब्लेम येते, पाणी येते खूप, आम्हाला झोप नाही येत, रात्रभर आम्ही अशी जागे असतो, आमच्या मुलांना काय होईल काय नाही, आम्ही एक अधिकारी येतात खाली बघून जातात। नमस्कार, मी वैभव चांगदेव भोईर। अनेक वर्ष झाले या घोटगावमध्ये पाण्याची समस्या चालू आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी जात आहे आणि त्याचं भरपूर नुकसान होत आहे। आर्यंत अंशुला यांनी हा पूर्वी 5-6 वर्ष आले कंस्ट्रक्शन उभा आहे, त्याच्यामुळं हा बघता तुम्ही समोरचा नाला हा छोटा केलेला आहे, त्याच्यामुळं घराघरामध्ये पाणी जातो। पूर्वीपासून हा पाणी येण्याचा मार्गच आहे, याच्यामुळं छोटासा नाला केल्यामुळं हा पाणी इथे घराघरामध्ये जात आहे आणि महानगरपालिका फक्त पाणी पाऊस आला का त्यापुरतं टेम्पोररी हा तोडणार आणि पुन्हा प्रत्येक वर्षी हाच कार्यक्रम चालू आहे, त्याच्यामुळं दुर्लक्ष आहे। तर माझी विनंती आहे तुम्हाला मिरर महाराष्ट्रमध्ये तुम्ही हा प्रशासनाला दाखवावा आणि आमची समस्या दूर करावी, धन्यवाद। पाणी घराघरात शिरल्यामुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड तारांबळ उडत आहे। अरिहंत अंशुला नामक बांधकाम व्यावसायिकाने जो हा प्रोजेक्ट उभारला आहे या ठिकाणाहून आम्हा घोर ग्रामस्थांना एजा करण्यासाठी रस्ता होता, मात्र नंतर या बिल्डरने अडमोटेपणाने या रस्त्यावरच संरक्षण भिंत बांधली, त्यामुळे या ठिकाणी येण्या जाण्याचा रस्ता बंद झालेला आहे। पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास पर्याय नसल्यामुळे हे पाणी थेट आमच्या घरात शिरते। पनवेल महानगरपालिका प्रशासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे वॉर्ड क्रमांक 1 अध्यक्ष महेश पाटील यांनी केली आहे। तर प्रभागातील सर्व नगरसेवकांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील तसेच येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली। मी वारंवार तक्रार गेल्या 4 वर्षापासून हा प्रलंबित प्रश्न आहे। जर प्रलंबित प्रश्न या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 1 जर होत नसेल तर माझी कलकलची विनंती आहे की या प्रभागाचे 4 नगरसेवकांनी राजीनामे द्यावे। 4 वर्ष प्रश्न हा प्रलंबित पडलेला आहे, तो कोणाकडनं होत नसेल तर यावेळी राजीनामे द्यावे। पाण्याची समस्या ही मी शासनाला वारंवार सांगत आलेलो आहे, आयुक्त साहेब स्वतः आता आले आणि तहसीलदारला भी फोन केला होता, जे पाण्याची समस्या आहे ही ज्यावेळेस बिल्डरनी जेव्हा बांधकाम चालू केलं त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं होतं की ह्या 150 एकरचा पाणी जो कशाप्रकारे निचरा होतो, तर आम्ही त्यावेळेस त्यांना पत्रव्यवहार केला होता, त्यावेळेस त्यांना आम्ही NOC पण दिली नव्हती, तर त्यावेळी
कलेक्टरकडे परमिशन घेतली तर तेव्हा ती फेटाळली, आमच्यानंतर दुसरी बॉडी बसली, त्या सरपंचाने एनओसी देऊन टाकली. या इथल्या स्थानिकांची त्यावेळेस तक्रार होती का आमच्या पाण्याचा निचरा झाला पाहिजे, तर त्यावेळेस त्या सरपंचाने दखल केली नाही. ठीक आहे, चला ते झालं. त्यानंतर वारंवार आम्ही पालिकेकडे गेलो, पालिकेने पाणी करायचे दरवर्षी दरवर्षी तीच परिस्थिती. जर यावर्षी जर होत नसेल आता येण्या जाण्यासाठी कुठला रस्ता जो आहे, हा जो रस्ता आहे येण्या जाण्यासाठी, तो आता सध्या तर तात्काळ बंद करावा येणं द्यावा. आणि हा जो पाणी येतो सांडपाणी निसरा जो होतोय तो लगेच आयुक्त साहेबांनी बोलले की तोडून काढा, आणि जो खर्च होईल तो मी स्वतःच्या खर्चाने मी देण्यास तयार आहे. संततधारेमुळे येथे पाण्याने हाहाकार उडवला आहे. गेली 4 दिवस पुराने वेढल्याने गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हळूहळू स्थिती गंभीर होत आहे. पावसाने अक्षरशः थैमान घातल्यामुळे मध्यरात्री ग्रामस्थ भयभीत झालेले पाहायला मिळत आहेत. लहान मुलांचे रात्रभर जागरण होत आहे. परिणामी लहानग्यांसह थोरा मोठ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालेला आहे. मी अनिल पाटील. आणि 2-3 दिवस झाले की एवढा पाऊस पडतो की आमच्या प्रत्येक घरोघरी पाणी जात आहे, की प्रत्येक गाववाल्याची समस्या ही एकच आहे की कुठून तरी नाल्यातून पाणी बाहेर जावे, कारण प्रत्येकाने की नाल्याचे येतनाचे छोटे केलेले आहेत आणि एवढा पाणी तुंबत आहे की आम्ही रात्री 2-3 दिवस झाले की आम्ही झोपलो नाही, आमच्या डोळ्यांना झोप नाही. आमच्या घरातली लहान मुलं आम्ही बाहेर ठेवलेले आहेत कारण आमच्या घरात खूप पाणी गेलेलं आहे, पण लोकांना याचं काहीच पडलं नाही. प्रशासनाने काहीतरी निरोगपूर्वक काळजी घ्यावी की आम्हाला त्यातून सुटका करावी, कारण एवढं पाण्यात आम्ही काय करू शकतो. रात्री 2-3 वाजेपर्यंत आम्ही जागे आहोत, आम्ही इकडे तिकडे धावत आहोत, प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही याला मदत करा त्याला मदत करा. आम्ही स्वतःच्या घरातून एवढं पाणी काढले की अक्षरशः आम्ही रात्रभर जागे आहोत, पण प्रशासनाला याची काहीच पडलेली नाही. 5 वर्ष झाले आर्यन अंशुला बिल्डर आल्यापासून ही समस्या आहे. यापूर्वी समस्या नव्हती. आर्यन अंशुलीने नाले छोटे केले, त्याच्यामुळे नेहमी प्रॉब्लेम आहेत. दरवर्षी येतात, फोटो काढून जातात, फक्त आश्वासन देतात, पुढे काय कारवाई करत नाही. मी कृष्णा धुमाल. आज आम्ही शेती लावलं आहे, शेती लावले तिथून या अंशुला पाणी त्याच्यात साचलेलं आहे. आज शेती वाटतच नाही, कारण हे असं वाटतं का हे तलाच आहे. आज शेतीचा थोडा कण सुद्धा दिसत नाही जात. काय करणार, या अंशुला आल्यापासून आमच्या इथे सतत या एरिया या शेतीमध्ये पाणी असतो. आणि हे माझं घर, हे माझं घर आहे इथे. या घरात आज 3 दिवस सतत पाणी आहे. आणि अंशुलाला आम्ही फोन करतो तर फोन उचलीत नाही. हे दिवाल टाकले, दिवाला तिथून नाले गेले, नाल्यात काय छोटे नाले आहेत. आज शेती इथं 200 एकर वरती शेती आहे, तेवढे शेतीचं पाणी येणार, पाणी स्टँड होत नाही. इथं त्या प्रशासनाने आमची दखल घ्यावी ही आमची विनंती प्रशासनाला आहे. हां, आणि आर्यनवाल्याने आम्हाला एवढं तंग केलं आहे काय, तो इथं या एवढे वस्ती पूर्ण वस्तीला तंग केले आर्यनवाल्याने. आज प्रत्येक वर्ष बघावं तर हेच चालू आहे. आम्ही शेती लावणार, आमच्या घरात शेतीमध्ये काय आम्हाला धान्य पिकणार नाही, घरात सतत पाणी जातं, आमची मुलं आता आम्ही गावात नेऊन सोडल्यात, काय करणार, रात्रभर जागे आहे. आज धान्य खायला नाही, आता अंशुला आम्हाला धान्य देईल काय. आज प्रशासनाने ही दाखल घ्यावी आणि सरकारने दाखल घ्यावी काय, आम्हाला हे नाले काढून द्यावा तुम्ही, कमसे कम आम्हाला या शेतीमध्ये काहीतरी धान्य पिकून आम्ही खाऊ शकतो. आज हे दिवाल बघा, काटोकाट दिवाल आहे शेतीला, अजिबात नालं नाही याला. हां, एवढ्या पाण्यात आम्ही उभा आली आली कोणाला वाटलं का, हे सतत तलच आहे. या पाण्यातून जनावर या घरात जातात, काय मुलं करतील आमची. हां, आज सतत आम्ही रात्रभर जागे. आज घोटच्या या संपूर्ण परिसराची आम्ही पाहणी केली. लक्षात आलं की जी काही नव्याने डेव्हलपमेंट सुरू झालेली आहे, की डेव्हलप्ड एरिया, अनडेव्हलप्ड एरिया आणि पाठीमागं असलेला शेती झोन, त्यामुळे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर साठणारं पाणी, निर्माण होणारं पाणी आणि त्याचा निचरा ही एक मोठी समस्या निदर्शनाला आली आहे. यासाठी सद्यस्थितीमध्ये काल संध्याकाळी सोसायटी आणि स्थानिक गावकरी मंडळी त्यांनी मिळून त्या भिंतीकडून थोडं एक जे होल पाडलं त्यामुळे ते पाणी पास झालं. स्थानिकांची मागणी आहे की ती भिंत जर काढली तर सोसायटीतून या एरियातून पाणी पास होईल, जरी सोसायटीमध्ये फ्लडिंग झालं तरी यांच्या घरात जाणार नाही, आमच्या मात्र घरात जाईल, याची आम्ही आता तांत्रिकदृष्ट्या शहानिशा करू. आणि पाऊस संपल्यानंतर ते शेतीचं मागचं पाणी ते कशा पद्धतीनं परमनंटली चॅनलाइज होईल याचासुद्धा विचार केला. ते नुकसान भरपाई संदर्भात काय, नुकसान भरपाई संदर्भात तहसील कार्यालयामार्फत पंचनामे होतील.